शासनाची फसवणूक करून कंदल गावच्या ग्रामपंचायत सदस्यांनी रमाई घरकुलचे लाटले अनुदान. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे कंदलगाव येथील प्रभाग क्रमांक 5 मधील ग्रामपंचायत सदस्य श्रीदेवी दयानंद शिंदे यांनी शासनाची फसवणूक करून घरकुल योजना घेतल्याप्रकरणी त्यांच्या कायदेशीर कारवाई करण्यात यावे या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे दक्षिण तालुका अध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्याची चौकशी करून कारवाई लवकरच नाही झाली तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा आरपीआय गवई गटाचे तालुका अध्यक्ष राहुल बनसोडे यांनी दिला. राहुल बनसोडे, मी आरपीआय तालुका दक्षिण सोलापूर उपाध्यक्ष, माझा मुक्काम पोस्ट कंदलगाव. कंदलगाव येथील ग्रामपंचायत सदस्य श्रीदेवी दयानंद शिंदे भाग क्रमांक 5 मधील सदस्य असताना, त्यांच्या पदावर असताना त्यांच्या पतीच्या नावाने दयानंद कल्लाप्पा शिंदे यांच्या नावाने रमाई घरकुल आवास योजना ही घरकुल लाभ घेतल्याने हा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. शासनाची फसवणूक झालेली आहे. गोरगरिबांना अनुदान मिळाला पाहिजे होता, पण गोरगरिबाला अनुदान भेटलेलं नाही, तरी आम्हाला हा ग्रामपंचायत सदस्यपद रद्द करण्यात यावा असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तरी योग्य ते त्यांच्यावरती कारवाई करून त्यांचा पद रद्द करण्यात यावा आणि शासनाचे फसवणूक केले 420 खाली त्यांचा गुन्हा दाखल करावा आणि एवढं बोलून माझं समजा जर तुमची मागणी मान्य जर पुढचं पाऊल असणार, आमचे मागणी मान्य जर असेल पुढचं पाऊल त्यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागेल. नाही, जर मागणी मान्य नाही झाली तर पुढचं तुमचं आंदोलन काय असणार? पुढचं रस्ता रोक आंदोलन मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत मी उपोषणातून उठणार नाही आणि रस्ता रोक आंदोलन माझी चळवळ राहणारच आहे. जर का त्यांचे निकाल नाही लागला तर जिल्हाधिकाऱ्याच्या हा टावर आहे, हा टावरवर तिथून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार आहे.